सांगलीमधील सर्वात मोठी बातमी, बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या 5 लाखाचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. वाहतूक करणाऱ्या गाडीसह सुमारे 9 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सांगलीच्या कवठे महाकाळ बेकायदेशीर सुगंधी तंबाखू आणि गुटखा वाहतूक करणाऱ्या गाडीसह कवठे महाकाळ पोलिसांनी सुमारे 9 लाख रुपये किमतीच्या पान मसाला व तंबाखू जप्त केला आहे. ही कारवाई मध्यरात्रीच्या सुमारास सलगरे गावच्या महादेव मंदिरासमोरील जानरववाडीकडे रोडवर करण्यात आली आहे. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गाडीसह सुमारे 9 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत सलगरे येथून पांढऱ्या बोलेरो पिकअपमधून बेकायदेशीर सुगंधी तंबाखू पान मसाला आणि गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. ज्या क्षणी माहिती मिळाली त्या क्षणी तात्काळ डीबी पथकाने सलगरे गावच्या महादेव मंदिरासमोर जानरववाडीकडे रोडवर वाहतूक करणारा बोलेरो पिकअप गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये सुमारे 5 लाख रुपयाचा सुगंधित तंबाखू गुटखा असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी मुद्देमाल 4 लाख व गाडीसह सुमारे 9 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी करण्यासाठी अमित अंकुश कदम राहणार लांडगेवाडी याला ताब्यात घेतले आहे. आज सलगरे राज्यामध्ये आमच्या छोटे मगा पोलिसाच्या डीबी पथकाने अवैध वाहतूक करणारा एक टेम्पो सापडला. टेम्पोची माहिती घेतली असता टेम्पोमध्ये काही रॅक ठेवलेले होते, रिकामे रॅकच्या खाली काही पोते होते. त्या पोत्या संशय आणि पोते तपास असता त्यामध्ये काही गुटखाच्या गुटखा काही RMD अशा वस्तू मिळाल्या. त्यामुळे हे सगळं अवैध वाहतूक असल्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये जर गुटख्याला बंदी असल्यामुळे जर त्या आपण वाहन ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली.